या ठिकाणी शिव भोजनचं वाटप सुरू झालं आहे। शहरामध्ये 5-6 ठिकाणी शिव भोजन गोर गरिबांना हातावरती पोट असणाऱ्या लोकांना जेवण आहे दोन वेळेचं आणि त्याची आज आपण इथे सुरू केलंय। त्यासोबत माननीय मुख्यमंत्र्यांनी परवा जाहीर केल्याप्रमाणे सगळ्यांना धान्य मिळणार आहे। 3 किलो तांदूळ गहू आणि 2 किलो तांदूळ रेशन दुकानामध्ये हे धान्याची वाटप सुरू होणार आहे। सगळ्यांनाच मिळणार आहे। ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी कार्ड आहे त्या सगळ्यांना मिळणार आहे। त्यासोबत बांधकाम कामगार असतील, रिक्षा चालक असतील, घरेलू कामगार त्यांना पण पैसे मिळणार आहेत आणि संजय निराधारमध्ये जे आहेत त्यांना 2 महिन्याचा ॲडव्हान्स मिळणार आहे। आत्ताच मी मुख्यमंत्र्यांशी बोलली आहे की आमच्या सोलापुरात बीडी कामगार आणि यंत्रमाग कामगार खूप मोठ्या प्रमाणात आहेत, तर त्यांच्यासाठी पण पॅकेज जाहीर करा, त्यांना पण ॲडव्हान्समध्ये पगार मिळाला पाहिजे, तर ते पण आपल्याला येणाऱ्या 4-5 दिवसात होताना दिसेल। पण हे जे राशन आणि शिवभोजन मिळणार आहे ते आपण कृपया करून रेशन दुकानामध्ये जाऊन उपलब्ध करून घ्या, तुमच्यासाठी एवढी मी विनंती करते।